झी 24 तास एक पाऊल पुढे। औरंगाबाद मध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई दरम्यान एका घराचं छत कोसळल्यानं दोघा मुलांचा मृत्यू झालाय। या कारवाई दरम्यान छत कोसळल्यानं तीन मुलं अडकून राहिली होती, त्यांच्यापैकी एकालाच वाचवण्यात यश आलंय आणि दोघांचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे संतप्त जमावानं अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक केली आहे, यात काही जण जखमी झालेत। औरंगाबादेतल्या शहागंज भागात ही कारवाई सुरू आहे। आपण पाहतोय गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद महापालिकेनं अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू केली होती आणि अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू होतं। आज हे अतिक्रमण हटवताना एका घराचं छत कोसळल्यानं यात दोघा मुलांचा मृत्यू झालाय। हे छत कोसळून एकंदर तीन मुलं या घरात अडकली होती, त्यातल्या एकालाच वाचवण्यात यश आलं, मात्र दोन मुलांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालाय। त्यामुळे संतप्त जमावानं आता दगडफेक केली आहे। आपण अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या संपर्कात आहेत। विशाल, एकाच मुलाला वाचवण्यात यश आलं, दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, काय अधिक माहिती आहे? आज सकाळी शहागंज भागात अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू होती। रस्त्याच्या आड येणारे दुकान आणि घर तोडणं सुरू होतं, त्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने दुकानं पाडत असताना एका घराचं छत कोसळलं आणि त्या घरामध्ये तीन जणांच्या अंगावर ते छत कोसळलं। ही जी होती ही लहान लहान मुलं होती, घरातील थोडं सामान बाहेर काढण्यासाठी भंगार काढण्यासाठी आत गेली होती, मात्र त्यावेळेस त्यांच्याकडे कोणाचंच लक्ष नव्हतं आणि जेसीबीने हटवताना ते छत अचानक त्यांच्या अंगावर कोसळलं। या दोन मुलांचा जागेवरच मृत्यू झाला आहे, तर एक मुलगा गंभीर जखमी आहे, त्याला घाटी परिसरात घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मात्र या सगळ्या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झालाय। जवळपास 1.5 ते 2 हजाराचा मॉब झोप त्या ठिकाणी आहे। संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेकही केली, यात काही पोलीस आणि काही पत्रकार सुद्धा जखमी झाले, तर पोलिसांच्या काही गाड्यांचं नुकसानही झालंय। सध्या तरी परिसरात खूप तणाव आहे, पोलीस नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन करत आहे। मात्र महापौरांनी त्या ठिकाणाची पाहणी केली, जे काही रुग्ण आहेत जे गंभीर जखमी आहेत त्यांची पाहणी केली। निश्चित विशाल, एकूणच परिस्थिती गंभीर होताना दिसतेय, वातावरण तिथलं तणावाचं दिसतंय। संतप्त जवानं पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली, काही पोलीस जखमी झालेत, पत्रकार सुद्धा काही जखमी झालेत। विशाल, मात्र एकूणच या कारवाईच्या आधी या सगळ्या रहिवाशांना नोटीस देण्यात आली असेल, त्यांची घरं रिकामी नोटीस बजावण्यात आली होती की तुमची दुकानं तुम्ही घरं तात्काळ रिकामी करा। महापालिकेनं जवळपास 6 ते 7 दिवस आधी ती नोटीस बजावण्यात आली होती, मात्र ऐनवेळी महापालिकेने जेव्हा सकाळी कारवाई सुरू केली त्यावेळी सगळ्या लोकांना हटवण्यातही आलं होतं, मात्र ही लहान लहान मुलं होते, कोणाचं लक्ष नसताना ती घरात घुसली, त्या घरामध्ये काही भंगार सामान ठेवलं होतं, कदाचित ते विकून या मुलांना ते विकता यावं म्हणून ती आतमध्ये गेली। छोटी छोटी मुलं होती, गरीब घरची मुलं होती, त्यामुळे त्यांचं कोणाचंही लक्ष नव्हतं आणि अचानक कारवाई दरम्यान हे छत त्यांच्या अंगावर कोसळलं आणि त्यानंतर तिथे एकदम गोंधळ माजला। त्यांच्या ओरडण्याने नागरिकांना लक्षात आलं की कोणीतरी मलब्याखाली दबण्यात आलंय। मुख्य म्हणजे अशा ठिकाणी पोलिसांचा खूप जास्त बंदोबस्त असायला हवा होता, लोक आजूबाजूला असायला हवे होते, असं काहीही नव्हतं। फक्त जेसीबीने पाडणं सुरू होतं आणि लोक दूर उभे होते, त्यामुळे ती मुलं ज्यावेळेस घरात गेली कोणालाही दिसलं नाही आणि हा मोठा अपघात झाला। भूषण, नक्की सध्या पोलीस कशा प्रकारे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवतात आणि जमाव जो आहे तो कितपत संतप्त आहे? विशाल, भूषण, जमाव खूप संतप्त आहे, मात्र पोलिसांनी अजून लाठीचार्ज वगैरे करण्याचा काही प्रयत्न केले नाही आहे। लोकांना समजवण्याचाच प्रयत्न सुरू आहे, स्वतः महापौर, पोलीस आयुक्त, डीसीपी सगळेच त्या ठिकाणी आहे, जे लोकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत। मुळे म्हणजे 2 दिवसाआधीच या कारवाई दरम्यान पोलिसांनी एक वेळ लाठीचार्ज केला होता, त्यावेळेस 1 ते 2 लोक गंभीर जखमीही झाले होते, त्यामुळे नागरिकांमध्ये आधीपासूनच रोष होता। त्यामुळे आज पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचं तर काही प्रयत्न केले नाही, फक्त जमावाला शांत राहण्याचं आवाहन करत आहे, लोकांना समजवण्यात येत आहे की हा अपघात आहे, हा दुर्दैवाने झाला असं सांगण्यात येत आहे। भूषण, अगदी खरं आहे, दुर्दैवाने अपघात झालाय, दुर्दैवी मृत्यू या दोन मुलांचा झालाय आणि एक मुलगा जखमी आहे। विशाल, त्या संदर्भातही आपण अधिक माहिती तुमच्याकडनं घेऊ, तुर्तास ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी औरंगाबादहून आपल्याला माहिती देत होते। गेल्या 3 दिवसांपासून औरंगाबादमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू आहे। आज या कारवाईमध्ये एक बांधकाम हटवताना पाडताना एका घराचं छत कोसळून या दुर्घटनेमध्ये दुर्दैवीरित्या दोन लहान मुलांचा मृत्यू झालाय, एक मुलगा जखमी झाला आहे, त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। मात्र एकूणच या सगळ्या घटनेमुळे, या अपघातामुळे जमाव संतप्त झालाय आणि त्यांनी दगडफेक केली आहे पोलिसांच्या गाडीवर, यात काही पोलीसही जखमी झाले। झी 24 तास एक पाऊल पुढे।